आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे लाडकी बहीण योजना. आज खऱ्या अर्थानं उद्या रक्षाबंधनाचा दिवस आहे. रक्षाबंधनामध्ये भाऊ तर ओवाळणी टाकतीलच, पण हे तुमचे राज्यातले जे भाऊ आहेत हे दर महिन्यात तुम्हाला त्या ठिकाणी ओवाळणी टाकणार आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही. मी केवळ तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय, काही सावत्र भाऊ देखील आहेत, ते सावत्र भाऊ तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. पहिल्यांदा सावत्र भावांनी कोर्टामध्ये जाऊन प्रयत्न केला लाडकी बहीण योजना थांबवायचा, कोर्टाने सांगितलं नो, आम्ही थांबवणार नाही, लाडक्या बहिणींची योजना सुरूच राहील. मग त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून पाहिले, पण मी जसं सांगितलं ज्याच्या मागे ताई त्याला कोणी थांबवू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांनी इतका थांबवण्याचा प्रयत्न केला तरी देखील काल 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये, भगिनींच्या खात्यामध्ये 3000 रुपये पोहोचलेले आहेत, आणि लवकरच अजून 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये ते जातील. आम्ही कुठल्याच बहिणीला वंचित राहू देणार नाही. मग आता या सावत्र भावांनी पोपटासारखं सांगणं सुरू केलं की हे तर इलेक्शन पुरतं आहे, इलेक्शन झालं की थांबेल. आम्ही त्यांना बजेटच दाखवलं. अरे बजेटमध्ये पूर्ण वर्षभराचे पैसे आम्ही ठेवलेले आहेत, आणि परत पुढचं बजेट तुमच्याच आशीर्वादाने मागू बांधू, त्यावेळी पुन्हा एकदा वर्षभराचे पैसे ठेवू. जर कायद्यामध्ये एकत्र 5 वर्षाचे पैसे ठेवता आले असते तर ते देखील आम्ही ठेवले असते, कारण आमच्या लाडक्या बहिणींकरता हे पैसे आहेत. पण काळजी करू नका. आणि तुम्ही बघा, हे ज्या प्रकारे बोलतायत, उद्या चुकीनं जर हे सत्तेमध्ये आले तर पहिलं काम काय करणार, लाडक्या बहिणींचं अनुदान हे थांबवणार. पण काळजीचं कारण नाही, तुमच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा आपलं सरकार येणार, आणि हे सरकार आल्यानंतर तुमचे पैसे असेच अबाधित त्या ठिकाणी सुरू राहणार. आज मला या गोष्टीचा आनंद आहे.